उपवासासाठी जाळीदार असा हा डोसा आणि स्पेशल चटपदार अशी ही चटणी, अशा दोन्ही रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर हा आहे भगर साबुदाण्याचा डोसा आणि शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी। तर सुरुवातीला चटणीची रेसिपी पाहूया। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात एक छोटी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे, अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतले। ज्या वाटीने खोबरं घेतले त्याच वाटीने शेंगदाणे घ्यायचे। नंतर दोन हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ घालून घेतलेले, अर्धा चमचा साखर घालून घ्यायची। जर तुम्ही उपवासाला जिरे वगैरे खात असाल तर कोथिंबीर आणि जिरे घातले तरी चालतील, या ठिकाणी मी खात नाही म्हणून घातलेलं नाही आहे। नंतर दोन चमचे दही घालून घ्यायचे, ताजं दही असलं तर चटणीची चव छान लागते। मिक्सरचं भांड्याला झाकण लावून आपण ही चटणी बनवून आणलेली आहे। पाहू शकताय खूप छान अशी ही चटणी दिसती पण आणि चवीला पण खूप छान लागती। तर डोश्याचं बॅटर कसं बनवायचं ते पाहणार आहे। तर एक वाटी भगर घेतलेली आहे आणि पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे साबुदाणे घेतलेले आहे। तर साबुदाणा आणि भगर दोन तास भिजत ठेवलेले। तर सुरुवातीला भगर आणि साबुदाणा स्वच्छ दोनदा पाण्याने धुवून घेतले, नंतर दोन तास भिजत ठेवलेले। हे दोन तास भिजल्यानंतर या पद्धतीने दिसते। आता आपण मिक्सरला याचं बॅटर बनवून आणणार आहे, त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यात आपण साबुदाणा आणि भगर भिजवलेली होती ती काढून घेणार आहे। सुरुवातीला पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे भगरीतलं आणि मगच हे घालून घ्यायचं। आता वाटीभरच पाणी आपण या बॅटरमध्ये घालून घेणार आहे। सुरुवातीला वाटणामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, झाकण लावून घेतलेलं आहे आणि मिक्सरला हे फिरवून आणायचं आहे। आता मिक्सरला फिरवून आणल्यानंतर स्टीलच्या बाउलमध्ये हे बॅटर काढून घेतो आहे। तर खूप बारीक असं हे बॅटर बनवून आणायचं आहे। डोसे त्याच्यामुळं एकदम मऊसूत असे छान होतात, सर्वांनाच खाता येतील असे डोसे तयार होत आहेत। तर अर्धी वाटीच पाणी सुरुवातीला घालून घेतलं होतं। आता आपण या सुरुवातीला हे छान असं बॅटर हलवून घ्यायचं आहे चमच्याने, नंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। या ठिकाणी मीठ घालून घेतलेलं आहे आणि जे अर्धी वाटी पाणी राहिलं होतं ते थोडं थोडं करून डोश्याचं बॅटर छान असं पातळ करून घ्यायचं आहे। तर टोटल दीड वाटी पाणी या बॅटरसाठी लागलेलं आहे। छान एकदा चमच्याने हे बॅटर मीठ विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। तर या वाटीने दीड वाटी पाणी लागलेलं आहे। तर आपण डोसे घालून घेणार आहे, त्याच्यासाठी नॉनस्टिक पॅनच ठेवायचा आहे गॅसवर आणि नॉनस्टिक पॅनला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि जे आपण भगर आणि साबुदाण्याचं बॅटर बनवून घेतले ते बॅटर चमच्याच्या साह्याने घालून घेणार आहे। तर छान असे डोसे तयार होतात, एकदम मऊसूत असे डोसे तयार होतात। तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय पहिला डोसा छान असं तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण दुसरा डोसा पण घालून घेऊया। परत एकदा थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि डोश्याचं बॅटर चमच्याच्या साह्याने घालून घ्यायचं आहे। तर या चटणीसोबत खूपच छान असे हे डोसे झटपट तयार पण होतात आणि चवीला पण छान लागतात आणि सहज अगदी ही डोसे तयार होत आहेत। डोसे तयार करताना नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे। तर या पद्धतीने हे डोसे सहज तयार होतात आणि पॅनपासून सहज निघत आहेत। तर पाहू शकताय तुम्ही खूप जाळीदार असे हे डोसे तयार होत आहेत। गॅसची फ्लेम या ठिकाणी मिडियमवरच ठेवलेली आहे। तर कमी जास्त गॅस करत करत आपण हे डोसे तयार करून घेणार आहे सर्व पिठाचे। तर याच पद्धतीने दुसराही डोसा तयार झालेला आहे। खूप छान जाळीदार पांढरे शुभ्र असे
सर्व डोसे तयार झालेले आहेत आणि या चटकदार अशा चटणीसोबत सर्व केलेले आहेत। तर तुम्ही ही रेसिपी याच पद्धतीने या उपवासाला नक्की करून पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।